आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रभाग 5 मध्ये नागेश हिरेमठ ठरतोय लकी स्टार, मतदारांसह अनेकांचा वरदहस्त पाठीशी. शिरोळ नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 5 मधून शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीच्या वतीनं उमेदवारी दाखल केलेले युवा उमेदवार नागेश उर्फ विशाल रत्नकांत हिरेमठ या निवडणुकीतील लकी स्टार ठरणार असं चित्र स्पष्ट होत आहे. तरुण आणि तडपदार असलेले आणि कामाची प्रचंड तळमळ असणारे, समाजकार्यात सदैव अग्रेसर आणि कुणाच्याही मदतीला कोणत्याही वेळी धावून जाणारे अशा अनेक विशेषणांनी युक्त असलेले नागेश हिरेमठ सध्या या निवडणुकीत स्टार ठरले आहेत. त्यांचा स्वभाव, काम करण्याची पद्धत, विकासाची तळमळ यामुळे मतदारांनी तर त्यांना आपलंसं केलंच आहे, पण निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठीही पैसे नसणाऱ्या नागेश हिरेमठ यांचं काम पाहून, कामाची तळमळ पाहून अनेक हात मदतीसाठी पुढे येत आहेत. प्रभाग 5 मध्ये प्रचारादरम्यान बोलताना आघाडीचे नेते आमदार उल्हासदादा पाटील म्हणाले, या निवडणुकीत नागेश हिरेमठ यांच्याकडे प्रभागातील उणीवा भरून काढणारा सक्षम कार्यकर्ता म्हणून आम्ही पाहिलं आणि उमेदवारी तर दिलीच, पण मी स्वतः गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, माझ्या चळवळीतील सहकारी आणि असंख्य कार्यकर्ते नागेश हिरेमठ यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून सहकार्य देत आहेत. माझ्या परीनं मीही अशा सक्षम उमेदवाराला मदतीचा हात म्हणून माझ्या आमदारकीचं 1 महिन्याचं मानधन मी त्यांना प्रचार खर्चासाठी देत आहे, अशी घोषणा आमदार उल्हासदादा पाटील यांनी केली आहे. महानगर न्यूज साठी शिरोळच्या प्रभाग 5 मधून संदीप इंगळे. शिरोळ नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेलीच आहे. आज वार्ड नंबर 5 मध्ये पदयात्रा सुरू आहे. गोकुळचे माजी चेअरमन दिलीपदादा पाटील, नगराधीशपदाचे उमेदवार रणजितसिंह पाटील, दुसरे माझे चळवळीमधले सहकारी यांनी गेल्या 10-15 वर्षामध्ये सातत्यानं माझ्या अडीअडचणीमध्ये खंबीरपणानं पाठीमागं नव्हे तर पुढं राहून सगळ्या संकटाशी सामना केला, या प्रभागातले नगरसेवक पदाचे उमेदवार नागेश हिरेमठ, दुसऱ्या आमच्या भगिनी कल्पना माने पाटील, या सर्वांचं चिन्ह आहे कबशी. या पदयात्रेच्या निमित्तानं फिरत असताना आज सकाळपासून उत्स्फूर्तपणानं नुसते कार्यकर्तेच नव्हे तर मतदारांनीसुद्धा आपला चांगल्या पद्धतीचा सहभाग नोंदवला आहे. ह्याच्यामध्ये महिलांचा सहभाग हा इतरांच्या विषयी तुलनात्मकदृष्ट्या मोठा आहे. त्याचं कारण या प्रभागामध्ये जी काय उणीव आहे ती उणीव भरून काढण्याकरता लोकांना एक सक्षम पर्याय म्हणून नागेशसारख्या कार्यकर्त्याकडे बघितलेला आहे. त्यामुळं आज जरी प्रचाराच्या निमित्तानं फिरत असताना आम्ही मंडळी बघायला लागलो आहे या सगळ्या दुर्लक्षित भागाकडं, यानंतरच्या काळात आम्ही निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचं लक्ष देणार आहे. आमदार फंड असेल किंवा नगरपालिकेचा फंड, इतर फंडांच्या माध्यमातून या प्रभागाचा विकास निश्चितपणानं आम्ही करणार आहे. आज नागेशसारखा कार्यकर्ता फॉर्म भरायला पैसे नाहीत, प्रचार यंत्रणा राबवायला पैसे नाहीत. मी ज्या पद्धतीनं निवडणूक लढवली त्याच पद्धतीनं सगळ्या तरुणांनी नागेशची आणि रणजित पाटलांची निवडणूक आपल्या हातामध्ये घेतल्या. माझा एक सहकारी जीवाभावाचा दोस्त या नात्यानं मी नागेशकरता मला सरकारच्या माध्यमातून आमदार म्हणून जे माझ्या नैमित्तिक खर्चाकरता मानधन मिळतं आहे त्यातलं 1 महिन्याचं मानधन मी नागेशकरता खर्च करायचा पक्का निर्णय घेतला आहे आणि त्या पद्धतीनं तरुणांनीसुद्धा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे. मला खात्री आहे कबशी या चिन्हासमोरचं बटन दाबून या प्रभागातले लोक निश्चितपणानं शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी, शिवसेना आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे पॅनल विजय करतील.